पत्रकार हा देशातील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे त्यांच्यावरती संचारबंदी लागू नका. मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केला. पत्रकार मग तो प्रिंट मीडियाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा, आपल्या जीवाची पर्वा न करता विविध प्रकारच्या बातम्या संकलित करत असतो. सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं काम तो करतो. 26/11 हल्ल्यात असो किंवा कोरोना महामारीचं संकट असो, जीवावरती उदार राहून बातम्या संकलित केल्या जातात. त्यामुळे जनतेत जनजागृती होते. सरकारने नेमकं त्यांच्यावरती संचारबंदी लावल्यामुळे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक यांनी पत्रकारांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. पुढे प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात की पत्रकारांना त्यांच्या परिवारातील प्रत्येक माणसाला संरक्षण देण्यासाठी घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने COVID-19 अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे काही धोरण राबविलेले आहे आणि धोरण राबवताना त्यांनी जे काही प्रसारमाध्यम आणि विविध लोकांकरिता जे काही निर्बंध लादलेले आहेत ते निर्बंध ठीक आहे, परंतु भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि लोकशाहीप्रधान देशामध्ये लोकशाहीचाच गळा दाबून पत्रकारावर जी काही गदा आणण्याचं काम इथलच्या प्रशासनानं शासकीय यंत्रणेनं केलं आहे, त्या घटनेचा मी मानवी हक्क सुरक्षा दलाचा संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे एकदम कडव्या भाषेत त्याचा निषेध करतो. ठीक आहे, संक्रमण वाढत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, परंतु लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून बघितल्या जाणाऱ्या या पत्रकारितेला त्यांच्यावर निर्बंध लादून त्यांचा प्रवेश बंद करणं, फिरणं बंद करणं, म्हणजे बातम्या संकलित कशा करायच्या, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांच्या बातम्या जनतेपर्यंत कशा पोहोचवायचं काम हे पत्रकार करतात आणि त्यांनाच विविध कार्यालयामध्ये बंदी आणलेली आहे. प्रामुख्यानं मंत्रालयात त्यांचं कामकाज प्रवेश बंदी आणली, लोक मुंबईमध्ये लोकल मध्ये फिरण्यासाठी बंदी आणली आहे. ही बंदी तात्काळ त्यांनी हटवावी आणि पत्रकारांना मोकळ्या श्वासानं फिरण्यासाठी मुभा द्यावी, त्यांना कोविडच्या बातम्या त्यांना संकलित करता आल्या पाहिजेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध समस्या आहेत त्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजे, ही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळं पत्रकारावर जो काही प्रतिबंध लादलेले ते तात्काळ सरकारनं कमी कराव्या, अन्यथा मग संघटनेच्या वतीनं आम्हाला सुद्धा तीव्र आंदोलन करावे लागेल. प्रतिनिधी मुन्ना काळे, न्यूज 24, मेहकर, बुलढाणा.